माझ्या श्रीजा डिश या चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पास्ता। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी साधारणतः 1 लिटर पाणी गरम होण्यासाठी ठेवले आहे, त्यामध्ये आपण 1 चमचा मीठ घालून घेत आहोत। पाणी गरम झालेले आहे, आपण यामध्ये पास्ता घालून घेत आहोत। साधारणतः 200 ग्रॅम पास्ता आपण यामध्ये टाकून घेत आहोत। आपल्याला हा पास्ता 4 ते 5 मिनिट वाफाळून घ्यायचा आहे, म्हणजे पाण्यामध्ये शिजून घ्यायचा आहे। आपण तोपर्यंत दुसऱ्या साईडला एका पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून तापून घेऊया। तेल तापलेले आहे, आपण यामध्ये 1 वाटी बारीक कट केलेला कांदा घालून घेत आहोत। त्यानंतर 1 वाटी शिमला मिरची बारीक कट केलेली, त्यानंतर 1 वाटी बारीक कट केलेलं गाजर, हे आपल्याला 2 ते 3 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चमचा बारीक ठेसलेला लसूण, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर जरा मोठा आकाराचा 1 टोमॅटो, 2 मिनिट आपल्याला टोमॅटो शिजून घ्यायचा आहे। आपण यामध्ये 1 चमचा मिरची पावडर टाकून घेत आहोत। त्यानंतर 1 चमचा टोमॅटो केचप, त्यानंतर 1 चमचा रेड चिली सॉस, हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपण यामध्ये हा पास्ता टाकून घेऊया। हे व्यवस्थित मिक्स करून 2 मिनिट याला फ्राय करून घेऊया। आपला गरमागरम पास्ता तयार आहे। आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।